परशुराम जयंतीच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. आमच्या सगळ्या नेत्यांच्या अगोदर मी बोलायला उभं राहण्याचं कारण महाराज, मला 10 वाजता लातूरला कार्यक्रम आहे. आत्ता वाढले 7:15, त्यामुळं मी बोलून लगेच निघून जाणार आहे. मी फक्त नाना आमचे बसले, मागच्या परशुराम जयंतीला बी मी उपस्थित होतो, त्या टायमाला नगरपालिकेचे 4 तिकीट सगळ्या पार्ट्यांना मिळून का होत नाही, पण ब्राह्मण समाजाला द्यावं अशी मागणी केली होती. मी त्यावेळेस एवढंच सांगितलं, तुम्ही फक्त ब्राह्मण नगर सेवक व्हावं अशी इच्छा व्यक्त करता, पण या राज्याचा मुख्यमंत्री ब्राह्मण व्हावा अशी मी इच्छा व्यक्त केली. आणि बघा, मी बोललेला शब्द खरा होतो नाना, मी बोललेला शब्द खरा होतो. मी पुन्हा आता पुढच्या वर्षीचं बाकीत करतो तुम्हाला, ते भास्करावाकडे हात करू आहे. 2 भास्कर आहे बरं का, कोणत्याकडे गेला? बाकी आता करतो की जसे देवेंद्र फडणवीस यावेळेस उपमुख्यमंत्री झाले, तसे नरेंद्र मोदी 2024ला पुन्हा प्रधानमंत्री होतील. आणि झाल्याच्या नंतर नाना तुम्ही मला पुन्हा पुढच्या वर्षी बोलवा, आणि मग यायचा फैसला करू सगळ्यांचा. कारण अगोदर आमचा फैसला आहे आणि त्याच्यापासून मग यांचा फैसला आहे. त्याला विरोधाचा भाग सोडून द्या, पण एक अत्यंत चांगला उपक्रम जालना शहरामध्ये आपल्या हा होतोय. मित्र, आता यावर्षी अध्यक्ष कोण आहे? अमोल मोरे मोरील नवीन कार्यकर्ता आहे, उत्साही कार्यकर्ता आहे. पहिले 2 अध्यक्ष तर बसेल, तुझ्याकडे अध्यक्ष होतं ना, नाना होते, तुम्ही होते, आता अमोल आहे. दरवर्षी नवीन नवीन टीम येते आणि मागच्या लोकांनी सुरू केली परंपरा ती कायम ठेवते, याबद्दल या नवीन टीमचं बी मी अभिनंदन करतो. खरं तर मी पूर्ण वेळ या कार्यक्रमात उपस्थित राहायला पाहिजे होतं, परंतु तुम्ही लोकांनी माझ्यावर देशाची जबाबदारी दिली. मी आता लातूरला चाललो आणि उद्या कर्नाटकाच्या निवडणुकीमध्ये 10 तारखेपर्यंत माझी ड्युटी लागली आहे, त्यामुळं मी जास्त वेळ देऊ शकलो नाही, याबद्दल क्षमा मागतो. पण पुढच्या वर्षी एप्रिल महिन्यात माझ्याजवळ भरपूर वेळ राहणार आहे, तेव्हा पूर्ण वेळ देईल एवढंच वचन देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.